बुलढाणा शहरासह जिल्ह्याने पांघरली धुक्याची चादर. गुलाबी थंडी आणि दाट धुके असे मनमोहक वातावरण आज बुलढाणा शहरासह खामगावकरांनीही अनुभवले. वातावरणात गारवा वाढल्यामुळे थंडीपासून बचावासाठी ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या होत्या. सकाळी 11 वाजेपर्यंत शहरासह ग्रामीण भागांमध्ये धुक्यामुळे सूर्यदर्शन झाले नव्हते. काल बुलढाणा जिल्ह्यात गारांसह पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात हा आमूलाग्र बदल झालाय. गेल्या 2-3 दिवसांपासून बुलढाणा जिल्ह्यामध्ये थंडीची तीव्रता वाढत असतानाच आज बुलढाणा खामगाव आणि शेगाववारांनी गुलाबी थंडी सोबतच दाट धुके व दवबिंदू अशा मनमोहक वातावरणाचा अनुभव घेतलाय. सकाळी सगळीकडे धुक्याची चादर पसरली होती. पहाटेपासूनच शहरांसह परिसरात दाट धुके पसरले होते. धुक्यामुळे शहरातील रस्ते सुद्धा दिसत नव्हते. वाहन चालकांना रस्त्याचा अंदाज येत नसल्याने नागपूर मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक संत गतीने सुरू होती. 15 ते 20 फुटावरील घरे वाहनेही धुक्यामुळे दिसत नव्हती. त्यामुळे वाहनांचे दिवे सुरू ठेवण्याशिवाय चालकांसमोर पर्यायच नव्हता. उशिरापर्यंत दाट धुक्याचा अंमल असल्यामुळे सकाळी 11 वाजेपर्यंत सूर्यदर्शन झाले नव्हते.